चालली का ग? हो, म्हणजे घरातली आत्ता जी होती ती कामं झाली आहेत सगळी. मला बाहेर एका ठिकाणी एक महत्वाचं काम आहे, तेवढं झालं की येते लगेच. सावकाश दा आणि सावकाश ये. हो. शाली जागी आहे का ग? हो, मी आत्ता खोलीत गेले तेव्हा जाग्याच होत्या त्या. मी खोली आवरली त्यांची आणि निघाले. तुझ्याशी काही बोलली का ती? नाही, म्हणजे बोलल्या नाहीत काही, पण अगदी मला बघून मान वळवली असं पण नाही केलं त्यांनी. शांत होता आजी त्यांचा चेहरा एकदम. मला खोलीवर त्यांना बघत होत्या. मात्र किती करतीस ग या घरासाठी? तिला भी जाणवलं असेल. चांगुलपणा लई दिस लपून राहत नाही, एक ना एक दिस समोर येतोच की. खरं आहे, पण मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून नाही हो करत मी काही. दिसत सुचत तेवढं करते. अगं, हे सुचणं बी लई मोठी गोष्ट आहे. समजासनी नाही जमत ते. शिवाय ज्याच्या मनात आपल्याबद्दल अडी आहे त्याच्या घरात त्याचीच सेवा करणं हे लई मोठं काम आहे. त्या नाराज आहेत माझ्यावर. खर तर त्यांचा गैरसमज झालाय काहीतरी. ठीक आहे ना, एक तर वयाने मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, मी कसा असा राग धरून बसू? आणि मुळात आपण आत्ता वेळ आणि गरज याचाच विचार करायला हवा ना. त्या आजारी आहेत, तरतरेची औषधं चालली आहेत त्यांची. चिडचिड होणारच ना, स्वाभाविक आहे. आणि म्हणून तर आपण समजून घेण्याची गरज आहे. वयापेक्षा जास्त समजूतदार आहेस. अनुभव माणसाला खूप काही शिकवतात ना आजी. होय, पण अनुभवात न येणार शानपण हे खरं असत या. आजी मी काय बोलत उभी राहिले, मी निघते. काय ग, तुझा नवरा अजून बी तुझा छळ करतो? नाही, एवढ्यात काही त्रास दिला नाहीये त्याने. काही रिसेंटली तमाशा नाही केला. पण सांगतायत नाही हा, वादळापूर्वीची शांतता असू शकते ही. काळजी घे स्वतःची. नवरा बायकोचं नातं खूप चिवट असत, तुटता तुटत नाही. कासवाच्या पाठीवरच्या कवचासारखं असत ना, म्हणजे कवचाचं किती ओझ झालं तरी कासवाला ते फिकून नाही देतात ना. पण कवच आहे म्हणून कासव आहे. कासवांची बरीच माहिती गोळा केली आहे वाटत. सध्या वेळ जात नाही म्हणून कासव पाळलीत. वेळ तू खरंच जात नाही अनु, तुझ्या शिवाय खरंच वेळ जात. किती दिवस खेळणार असला पशुपी? काय पोरपटपणा चाललाय? चल आपण कुठेतरी शांत ठिकाणी जाऊया, सगळे समज गैरसमज दूर करूया आणि सुखान संसार करूया. चल. सुखाचा संसार शहाणपणा करू नकोस. तमाशा करेन इथे रस्त्यात. पण सगळं करेन ना.
आपलं मॅरेज सर्टिफिकेट खिशात घेऊन करू तुम्ही कळलं का? लोक बोला करायचे. हॅलो एक्सक्यूज मी, ही माझी बाईक वाया. हॅलो आहे का? काय फालतू पण चाललाय. अगं बायकोच ना तू माझी लग्नाची. हा तुझ्याशी लग्न करणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती माझ्या. डोंट वरी, चूक आता सुधारणार आहे मी. सत्यजितची लफड करू. सत्यजितचं नाव घे. सत्यजितचं नाव काढलं किती सुंदर दिसतेस बिघडताना. खरे कोणाचं सौंदर्य कशात लपलेलं असेल काय सांगता येत नाही. बस झाला ना सत्यजित बरोबरचा टाइमपास. आपला हनुमान सुरू. चल गाडीत बस. चल पडून घ्यायचं नसेल ना निघ. धमकी देतो मला. सत्यजित बरोबर राहून राहून तू पण स्वतःला भाई समजायला लागला का? म्हणजे फट्यावर मारतो ना तुम्हाला सगळ्यांना. निघायचं. थांब रे. हॅलो अली. हा उड्यात. हा इथे बाजूच्याच गल्लीत आहे. हा समजावून बघतोय पण ऐकत नाहीये. तुम्ही बघा काय ते. हा मारू नका. आणि मारलं जरी तरी बॉडी कुणालाही मिळणार नाही याची काळजी घ्या. या वाट बघतोय. मला आवडला. कुक्कुल बाळगत असतो का काय? लहान मुलं म्हणत ना त्याला झोप नाही तर बागुल येईल. कोणी आली दिली नाही. कुठली माणसं येणार नाही. येणार असतील तर हरवत नाही मी. बघून घेईन काय करायचं. तू जास्त कारण नाही शकत असं मला. हे लोक जास्त दिवस मला तुझ्यात नाही लांब ठेवू शकतो. ओके हॅलो. हा इथे गल्लीच्या टोकावरच आहे. या आपलं नाव काय? शिवराज रामकृष्ण सरनाईक. मिसेस मंजिरी मुधोळकर. आपल्या कोण लागतात? माझी पुतणी आहे. तुमची पुतणी म्हणजे मंजिरी आता आपल्या नवऱ्याबरोबर राहत नाही, आपल्या वडिलांबरोबर राहायला आली आहे. तिने नवऱ्याचं घर सोडलंय. या मधल्या काळात मिस्टर मुधोळकरांनी मिसेस मुधोळकरांना घरी परत यावं किंवा त्यांचा समेट घडावा यासाठी काही प्रयत्न केले? अनेक वेळ. ह्या सगळ्याबद्दल ते तुमच्याशी कधी काही बोलले? हो. मी नेमकं काय बोलणं झालं जरा सांगता कोर्टाला? कसं आहे की सत्यजित रावांच्या ज्या काही चुका झाल्या होत्या
त्याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं. मी मंजिरीला भेटावं, तिची समजूत काढावी असं त्यांनी मला सांगितलं. याकरता ते वारंवार मला अप्रोच होत होते. मग तुम्ही तसे काही प्रयत्न केले? हो केले, म्हणजे मी मंजिरीशी बोललो. मग पण ती तिच्या निर्णयावर, म्हणजे डिवोर्सच्या निर्णयावर ठाम. मिस्टर मुधोळकर तुमच्या दादाच्या, म्हणजे मिस्टर सरनाईकांच्या घरी वरचेवर येत असते ना आपल्या मुलीला भेटायला? वरचेवर माझ्या माहितीप्रमाणे ते 2 ते 3 वेळा आले असते. अरेच्छा, म्हणजे मिस्टर मुधोळकरांना आपल्या मुलीबद्दल फारशी काही पडलेली नव्हती, बरोबर? नाही, तसं अजिबात. सत्यजित रावांना जर शक्य झालं असतं तर ते रोज आमच्याकडे आले असते, सकाळ संध्याकाळ आले असते. पण काय की ते आमच्याकडे आल्यावर दादा आणि त्यांच्यामध्ये वाद व्हायचे, म्हणून ते आमच्याकडे यायचं टाळायचं. मुलीला भेटायचं असेल तर आदल्या दिवशी फोन करून परवानगी घ्यायची, असं तुमच्या दादानी, म्हणजे मिस्टर सरनाईकांनी मिस्टर मुधोळकर यांना सांगितलं होतं. सांगितलं होतं की नाही? हो खरं आहे. काही दिवसांपूर्वी शुभ्राला खूप ताप आला होता, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली होती. जेव्हा मिस्टर मुधोळकर आपल्या मुलीला घेऊन हॉस्पिटलला चालले होते तेव्हा मिस्टर सरनाईकांनी अडवणूक केली, केली का नाही? हो, पण काय की दादाचं म्हणणं असं होतं की, टू द पॉइंट प्लीज, मी माझ्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जातो असं म्हटल्यावर मिस्टर सरनाईकांनी खोडा घातला का नाही? हो घातला. शुभ्राला जर वेळीच हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर परिस्थिती क्रिटिकल झाली असती, झाली असती का नाही? हो, पण आम्हाला हे नंतर कळलं. तुम्हाला, माझ्या क्लायंटला याचा अंदाज आधीच आला होता, म्हणूनच स्वतःचा अपमान होऊन सुद्धा ते आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला घेऊन गेले. मिस्टर मुधोळकर काही डॉक्टर नाही आहेत, पण कदाचित यालाच बापाचं काळीज म्हणतात. That's all, Your Honor. Your witness, please. सरनाईक, जेव्हा मंजिरी आणि सत्यजित मुधोळकर यांचं लग्न झालं त्या दरम्यान तुम्ही इंदूरला शिफ्ट झालात, राईट? हो खरंय, म्हणजे मे महिन्यापासूनच माझं 1-2 इंदूरला येणं जाणं चालू होतं, पण जून महिन्यापासून मी साधारण 1.5 ते 1.5 वर्ष इंदूरलाच होतो. मग कधी कोल्हापूरला येणं जाणं झालं की नाही? हार्डली 2-3 वेळा आलो असतो. चांगल्या महिन्यावर राहिला असेल तुम्ही, कारण आपल्या कुटुंबापासून इतके दिवस लांब राहणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही का? नाही, म्हणजे मला महिनाभर नाही, ओ आठवडाभर नाही, मी हार्डली 2-3 दिवस थांबायचो. व्हेरी सॉरी. पण मग मंजिरी आणि सत्यजित यांचा जो बेबनाव होत होता त्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नव्हती? नाही, तसं नाहीये, मला माझ्या बायकोकडनं व्यवस्थित कळत होतं. म्हणजे सांगोवांगी आणि कर्णोपकर्णी घडणाऱ्या गोष्टी नॉर्मली सत्यापासून फारकत घेतात हा सिद्धांत माझ्या वकील मित्र मिस किरण यांनी काही दिवसापूर्वीच या कोर्टात सिद्ध केला. पण सत्यजित आणि मंजिरी यांच्यात जो बेबनाव होत होता त्यात मध्यस्थ म्हणून ज्या माणसाला बोलावण्यात आलं त्या माणसाला याबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती, येणार आहे? आता मिस किरण यांनी शुभ्राच्या आजारपणाचा उल्लेख केला, मला सांगा नेमकं त्या बाळाला काय झालं? शुभ्राला सकाळपासून ताप आला होता म्हणून मंजिरी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली.
डॉक्टरांनी मलेरियाची टेस्ट केली आणि रिपोर्ट आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळणार होता. आणि मिस्टर मुधोळकर तिथे एकदम अवतरले आणि त्यांनी असं हट्ट धरला की आपल्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं, राईट? हो, म्हणजे काय झालं की नाही म्हणजे ते जर त्यांनी केलं नसतं तर त्यांच्या मुलीच्या जीवाचं काही बरवाईट झालं असतं अशी तर काही परिस्थिती नव्हती ना. शुभ्राची आई आणि शुभ्राचे आजोबा शुभ्राची अगदी व्यवस्थित काळजी घेत होते. डॉक्टरनी दिलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ते फॉलो करत होते, राईट? हो, दॅट्स ऑल युअर. माझा नेक्स्ट विटनेस आहे पूर्णा सकपाळ. जे काय सांगेन ते खरं सांगेन, खोट बोलणार नाही. तुमचं संपूर्ण नाव सांगा कोर्टाला. पूर्णा बाजीराव सकपाळ. पूर्णा, ते तुम्ही अनेक कुटुंबांमध्ये अनेक घरांमध्ये गव्हर्नन्स म्हणून काम करता ना? होय. मिस्टर सरनाईकांकडे त्यांच्या नातीला म्हणजे शुभ्राला सांभाळायचं काम तुम्ही सध्या करताय, बरोबर? किती दिवस काम करताय तुम्ही यांच्याकडे? 4 महिना झाले. मिस्टर मुधोळकरांची आणि तुमची पहिली भेट केव्हा झाली? मी कामाला लागल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजे एक डावर आजच्याला ते घरी आलते तेव्हा त्यांची आणि दादांची म्हणजे पृथ्वीराज साहेबांशी थोडी बोलाचाली झाली आणि मग ते घरी गेले. म्या म्हणलो दैता पण डोक्याचा माणूस आहे, पण मग नंतर नंतर काय, एखाद्या माणसाबद्दल आपलं एक मत बनत या, पण तोच माणूस दुसऱ्या एखाद्या प्रसंगात वेगळंच बसतोय बघ. पहिल्यांदा ते घरी आले ना तेव्हा मी काही त्यांच्याशी बोलले नाही, मग काही दिवसांनी ते पुण्यांना घरी आले. तुमच्यासाठी. आता हे काय आणि? अहो लुगडं आहे, मागच्या खेपेला आलो नुसतेच पाय धरले आणि गेलो, फुकटच आशीर्वाद घेतले, म्हणले या वेळेला हात हलवत जायचं नाही, हे लुगडं. री बात चांगली कळतीये तुम्हाला, जावाई बापू. नाही म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगते बघा, हे काय तुमच्याकडून घेतलेलं आमच्या मालकासने चालायचं नाही, आणि जे आमच्या मालकांना आवडणार नाही ना ती मी काय करणार नाही बघा. सोनं होईल माझ्या लेकीच, परिसाचा स्पर्श झाले तिला. आपण लेकानं दिलेली भेट म्हणून ठेवा. जोवर ह्या मालकांकडे आहे तोपर्यंत बासनातून काढू बी नका. पण कधीतरी असा दिवस येईल की नाही कि लेखन दिलेली ही भेट वापरण्याच्या लायकीची होईल, तेव्हा कोणी चिडायचं नाही आणि कुणाचं मन मोडायचं नाही. बोलण्यात तुम्ही काय ऐकणार नाही बघा. कसं असतं जज साहेब, आजवर मी अनेक आई बाप पाहिले, बऱ्याचदा आई बापाला रोजच्या व्यवहारात स्वतःच्या लेकराची अडचण व्हायला लागली ना की माझ्यासारख्या बाईला कामावर ठेवतात. आणि आमची शुभ्रा लई नशीबवान आहे बघा, तिच्यावर प्रेम करणारे तिला जपणारे आई बाप तिला मिळाले. पण काय हो, शुभ्रावर जीव लावणारे हे तिचे बाबा मिस्टर सरनाईकांच्या घरी येऊन खूप तमाशे करतात, खरंय का? नाही नाही तसं नाही, म्हणजे सत्यजितराव भांडण करण्यासाठी कुरापत काढण्यासाठी घरी यायचं हे काय खरं नाही. ते यायचं शुभ्राला भेटाया,
आणि शुभ्रापेक्षा मंजिरीलाच त्यांना भेटायचं असेच. पण कधी कधी असे प्रसंग घडायचे की सत्यजितराव आणि दादांच्यात वाद व्हायचा. That's all, Your Honor. Your witness, please. No questions, Your Honor. पूर्णाबाईंनी आता जो प्रसंग सांगितला त्याचा या केसशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. It just takes sari to impress the domestic staff. That's all. So no more questions, sir. Sorry, sir. Mr. Mudholkar or Mrs. Mudholkar. Never treated me as domestic staff. They always treated me as a part of the family.